बाप को नहीं दाखिल नहीं। नमस्कार मित्रांनो, मी आणि सोरेरे तुमच्या सर्वांचं स्वागत करतो आपल्या यूट्यूब चॅनलवर। तर मित्रांनो, आजच्या ब्लॉगमध्ये आपण इकडे आलोय त्रिंगलवाडीला। तर आज आपण त्रिंगलवाडी किल्ल्यावर जाणार आहे। तर तिथे दाव्या सरकटलेली लेणी आहे किल्ल्याच्या पायथ्याशी, तर ती लेणी पण आता आपण बघणार आहे। तर मित्रांनो, आजचा ट्रेक आपण 4:30 चालू केलंय। तर आता आम्ही एकदम किल्ल्याच्या पायथ्याजवळच आहे। आता आपण लेणी जवळ आले, तर चला आता तुम्हाला मी सर्वात पहिले लेणी दाखवतो। आता मी इथे तुम्हाला सर्व आजूबाजूचा परिसर दाखवतो। बसायला केलेला असो नक्षी काम बघशाल ना मित्रांनो, इतकं भारी आहे ना, एकदम सुंदर। तर मित्रांनो, हे दिसतंय ना, हे यक्ष आहे। तर असे यक्ष मित्रांनो तुम्हाला जास्त करून मंदिरामध्येच बघायला मिळतील। हे बघा, हे यक्ष आहे। तर हे इकडचे जे काम आहे पूर्णपणे पडलेले अवस्थेत आहे। आणि इथे एकच खांब आहे बघा, हा उभा आहे। आणि आता मित्रांनो आपण सभामंडपामध्ये आहे। तर हा सभामंडप आहे आणि मध्ये भगवान ऋषभनाथांची मूर्ती आहे। तर आता आपण गाभाऱ्यामध्ये जाऊ आणि बघू। मित्रांनो, इकडं खिडक्या आहेत। तर आता खिडकी दाखवतो। तर मित्रांनो, अशा प्रकारे खिडकी आहे इथं। आता आपण लेणी तर बघितली, आता किल्ल्यावर जाऊ। तर आता आपण किल्ल्यावर पोहोचलोय। जास्त वेळ नाही लागत मित्रांनो वरती यायला, 20-25 मिनिट लागून जातील आरामात। ते पण जर आले ना
इकडच्याच रस्त्याने जायचं, इकडं नाही जायचं. तर मित्रांनो आता कधी जर तुम्ही किल्ल्यावर आले तर इकडनं जा डाव्या बाजूच्या रस्त्याने, इकडनं गेले तर डायरेक्ट तुम्ही किल्ल्यावर जाशाल पहिले, आणि इकडनं जर गेले तुम्हाला कोकण दरवाजा बघायला मिळेल आणि कातळात कोरलेले पायऱ्या. तर आता आपण पहिले इकडनं जाऊ कातळात कोरलेले पायऱ्या आणि कोकण दरवाजा बघू. कातळ कोरून काढलेल्या पायरे या पायऱ्या चढून आले का मग आपल्याला मारुतीरायाचं दर्शन होईल. आणि इथून दरवाजा आहे तर कोकण दरवाजा असं पण म्हणतात या दरवाज्याला. या ठिकाणाकडे जायला तुम्हाला थोडीशी रिस्क घ्यावा लागेल. तर मित्रांनो किल्ल्याच्या पश्चिमेच्या भागाला जर कधी जर यायचं जर असेल अनुभव असेल तरच अशा जागेवर तुम्ही. नक्की गुफा आहे का काय तर मध्ये आहे ना एक असा खांब आहे तर ते खांबा. तर आता मी पूर्ण मध्ये तुम्हाला दाखवतो. तर हे बघा मित्रांनो तर मित्रांनो या ठिकाणावर आहे ना इथले गाववाले दुधाचा तळा असं पण म्हणतात. या ठिकाणावर यायला मित्रांनो थोडस रिक्स आहे आणि तुम्हाला असं फिरायचा अनुभव असेल जंगल रानावनातून तरच तुम्ही या. तर हे बघा इकडं आजपर्यंत शक्यतो कोणीतरी युट्यूबवरती मी बरेचसे व्हिडिओ बघितले किल्ल्यावरचे पण हा भाग कोणी दाखवले नाही तर तो दाखवण्याचा प्रयत्न करतो मी तुम्हाला. तर मित्रांनो बघा या ठिकाणी आहे हे बघा. तर मित्रांनो आता मग आपण ज्या ठिकाणाकडे गेलो होतो ना तर हा रस्ता आहे त्या ठिकाणाकडे जायचा आणि मारुतीरायांचं दर्शन घेतलं का दरवाजाने असं यायचं आणि इकडनं हा रस्ता आहे. तर मित्रांनो कधी पण जर आले ना तर तुम्हाला अनुभव असेल तरच या रस्त्याने जा अन्यथा नका जाऊ कारण थोडंसं रिस्क आहे. इथून एक शॉर्टकट शॉर्टकट घेतो तसं तर आले तर इकडनं रस्ता आहे बघा मित्रांनो हा रस्ता आहे वरती किल्ल्यावर यायचा पण आम्ही इथून शॉर्टकट घेतलंय. तर मित्रांनो या ठिकाणी वाड्याचे अवशेष तुम्ही बघू शकता जुने अवशेष.
तर मित्रांनो किल्ल्यावरती आल्यावर आपल्याला हरिहर किल्ला, भास्करगड, उतवडा किल्ला आणि कावणे किल्ला सहजपणे दिसून येतो आपल्याला। हे बघा मित्रांनो, बुरक बुरक दिसतंय जरा वातावरणामुळं। इकडं भास्करगड, उतवड किल्ला, हरिहर किल्ला आणि इकडं या साईडला आहे ना कावणे किल्ला दिसला आपल्याला। तर मित्रांनो आता इकडं मंदिर आहे, मंदिराकडे जाऊ आपण। तर मित्रांनो व्हिडिओ इथपर्यंत बघितलाय तर नक्की एक लाईक करा आणि चॅनलवर नवीन असेल तर नक्की सबस्क्राईब करा। तर मित्रांनो अशा गड किल्ल्यांच्या व्हिडिओला भरपूर सपोर्ट करता तुम्ही, तर मला मित्रांनो असे इतर दुसऱ्या व्हिडिओला पण असाच सपोर्ट करा, कारण माझ्याकडून जेवढं दाखवण्याचा प्रयत्न करतो असं फिरण्याचा तेवढं दाखवतो। मंदिराकडून आलं का पाण्याचं टाकं बघायला मिळालं आपल्याला इथं। तर मित्रांनो असं गड किल्ल्यावर कधी जर तुम्ही फिरायला आले तर मित्रांनो तुम्हाला मी एक विनंती करतो, असे नाव वगैरे प्लीज काढत नका जाऊ, कारण का ते चांगलं नाही। आणि एक उदाहरण देतो तुम्हाला मी, जर आपल्याच घरावर कुणी जर बाहेरच्याने येऊन जर नाव काढले तर आपल्याला किती विचित्र वाटत। तर हे गड किल्ले आपल्याला असेच जपायचे आहेत आणि जपत राहू आपण। तर चला मित्रांनो आजचा व्हिडिओ इथं संपवू आणि परत भेटू एखाद्या नवीन व्हिडिओ मध्ये। जर मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि चॅनलवर जर नवीन असेल तर प्लीज सबस्क्राईब करा। परत भेटू एखाद्या नवीन व्हिडिओमध्ये। धन्यवाद, आभार आहे। तर आता इकडनं उतरण्याचा पाय मार्ग, मग आपण त्या साईड गेलो, डाव्या बाजूने गेलो होतो, आता या बाजूने।